सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी 2.11 लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम, जेटली यांचं स्पष्टीकरण. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत क्विंटल मागे 110 रुपयांची तर चणा आणि मसूरसाठी प्रत्येकी 200 रुपये वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. नगरपंचायत नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करायलाही राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या 5,000 शासकीय इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त उपकरणं बसवण्यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. भारतीय हवाई दलातल्या लढाऊ विमानांचा लखनौ आग्रा द्रुतगती महामार्गावर यशस्वी कवायत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी भारत दौऱ्यावर, दोन्ही देशांदरम्यानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीबद्दल चर्चा. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत जितू राय आणि हिना सिद्धू जोडीनं पटकावलं सुवर्णपदक. आणि महाराष्ट्रातून पावसाचा काढता पाय, हवामान विभागाची घोषणा. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची स्थिती सुधारण्यासाठी 2.11 लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकांच्या भांडवल पुनर्बांधणीसाठी हे मोठं पाऊल असल्याचं ते म्हणाले. येत्या काही काळात बँक सुधारणांबाबत आणखी काही घोषणा करण्यात येतील असे संकेत त्यांनी दिले. 2008 ते 2013 दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी बेबंद कर्ज पुरवठा केला असं ते म्हणाले. विमुद्रीकरणानंतर बँकांकडे पतपुरवठा करण्यासाठी पुरेशी क्षमता निर्माण झाली आहे असं जेटली यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा आणि एकूणच अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सरकारच्या पावलांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असून आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी अर्थव्यवस्था सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 23 ऑक्टोबरपर्यंत वस्तू आणि सेवा करातून 92,150 कोटी रुपये जमा झाल्याचं ते म्हणाले. मोठ्या बदलांचे सकारात्मक परिणाम काही काळानं दिसायला लागतात आणि हे फायदे दीर्घकाळ टिकणारे असतात असंही जेटली म्हणाले. 3 वर्षांपासून भारताच्या प्रगतीला मोठा वेग आला असून आगामी काळात सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. 2019 विकासदर 7% राहण्याची अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रासाठी खर्च वाढवण्याची गरज असून आज जाहीर करण्यात आलेल्या उपायांमुळे पायाभूत सुविधांवरील खर्चाला मोठी चालना मिळेल असं ते म्हणाले. यावेळी सरकारच्या कामगिरीबाबत केंद्रीय सचिव अशोक लवासा आणि एस सी गर्ग यांनी सादरीकरण केलं. आजच्या घोषणेचं पंतप्रधान कार्यालयानं कौतुक केलंय. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी आज जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे अधिक रोजगार, अधिक विकास आणि अधिक गुंतवणुकीला चालना मिळेल असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. ग्रामीण भागातल्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार असून पायाभूत सुविधांचा विकास अभूतपूर्व वेगानं केला जात असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत क्विंटल मागे 110 रुपयांची वाढ करून ते 1,735 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर चणा आणि मसूर यांच्या किमान आधारभूत किमतीतही प्रति क्विंटल प्रत्येकी 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे चण्यासाठी किमान आधारभूत किंमत आता 4,200 रुपये तर मसूरसाठी 4,150 रुपये प्रति क्विंटल राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींवरील केंद्रीय समितीची बैठक आज झाली. त्यात सर्व रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मान्यता देण्यात आली.
नगरपरिषदांच्या धर्तीवर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडही आता थेट जनतेतून होईल. यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करायलाही आज मान्यता मिळाली. यामुळे कृषी उत्पादनांना स्थानिक ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध व्हायला मदत होईल. पर्यायानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला मदत होणार आहे. बंद पडलेल्या आणि बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्रांचं खाजगी सार्वजनिक सहभागाच्या तत्वावर पुनरुज्जीवन करण्याची तसंच त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे राज्यातल्या दूध उत्पादनाला ऊर्जितावस्था मिळायला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आरे या ब्रँडची उत्पादनं इतर दुकानात आणि मॉल्समध्ये विकण्याची मुभा देण्यात येणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लिमिटेड या नावाची विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो मार्ग 5 आणि 6 या प्रकल्पांच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मेट्रो 5 मार्ग हा ठाणे भिवंडी कल्याण असा आहे. हा मार्ग 24 किलोमीटरचा असेल तर स्वामी समर्थ नगर अर्थात लोखंडवाला सर्कल जोगेश्वरी विक्रोळी असा मेट्रो 6 मार्ग असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल कंपनीला देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला. हायब्रीड एनयूटी तत्वावर राज्यातील रस्ते आणि पुलांची सुधारणा करण्याच्या प्रस्तावातल्या बदलांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे परताव्याच्या कालावधीत घट होणार असून शासन सहभागाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. राज्यातल्या 5,000 शासकीय इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त उपकरणं बसवण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड आणि राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करार झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. राज्यातली 1,500 शासकीय कार्यालयं येत्या 8 महिन्यात ऊर्जा बचतीसाठी सक्षम करण्यात येणार असून त्याद्वारे 115 कोटी रुपयांची वीज बचत होणार आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या सर्व शासकीय इमारतींमधली सध्याची विद्युत उपकरणं बदलून एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेडनं पुरवलेली ऊर्जा बचत करणारी उपकरणं बसवण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागानं हरित इमारती ही संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन आणि विजेचा कमीत कमी वापर असणाऱ्या इमारती बांधण्यात येणार आहेत. या सुविधा असलेल्या शासकीय इमारतींनाच बांधकामाची परवानगी देण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं. 10वी 12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड क्रमांक सादर करणं यावर्षापासून अनिवार्य आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं गेल्या वर्षीपासूनच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड क्रमांक बंधनकारक केला होता. मात्र काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड क्रमांक नसल्यानं ही अट गेल्या वर्षी शिथिल करण्यात आली होती. यावर्षीपासून मात्र 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांक सादर करणं बंधनकारक असणार आहे. सोयाबीनला 5,000 रुपये तर कापसाला 6,000 रुपये हमीभाव द्या. ग्रामीण भागातील भारनियमन रद्द करा. पीक विमा आणि सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. या आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेनं आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. दुष्काळी अनुदान आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्या. पेट्रोल डिझेल गॅसवरील दरवाढ मागे घ्या आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवाल यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दिवाळी अगोदर सुरू होणारं शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालं नसून हे केंद्र लवकरात लवकर उघडण्यात यावं या मागणीसाठी आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेनं बैलगाडीसह मोर्चा काढला. हे केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या भावानं कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे हे केंद्र त्वरित सुरू करावं अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
जिल्हाधिकारी आंदोलकांचं निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाबाहेर न आल्यानं संतापलेल्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना टपालाद्वारे पाठवून दिलं. कर्करोगासारख्या घातक रोगाला कारणीभूत असलेल्या मोनसॅन्टो बीटी बियाण्यांवरती सरकारनं बंदी आणली पाहिजे असं मत विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालक वंदना शिवा यांनी व्यक्त केलं. यवतमाळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. युरोपमध्ये मोनसॅन्टो बियाण्यांवरती बंदी आहे असं सांगत कुठल्याही प्रकारचं पेटंट नसताना मोनसॅन्टोनं खोटं सांगून देशातल्या शेतीत प्रयोग सुरू केले त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडून शेतकरी हे बियाणं खरेदी करू लागले असा आरोपही शिवा यांनी यावेळी केला. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान 21 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याचं गांभीर्य केवळ या जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही तर विदर्भासह संपूर्ण देशात रासायनिक फवारणीचे गंभीर परिणाम दिसत आहेत असं वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितलं. चणे फुटाणे विक्रेत्याची मुलगी ते अन्न पुरवठा निरीक्षक असा अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रुहिना नासिर अलीचा जीवन प्रवास थक्क करणारच आहे. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. तेल्हारा अकोला जिल्ह्यातलं एक छोटस शहर. या शहरातल्या इंदिरानगर झोपडपट्टीमधल्या रुहिना अली हिनं परिस्थितीवर मात करत अन्न पुरवठा अधिकारी पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. रुहिनाचे वडील छोट्याशा हातगाडीवर कुरमुरे आणि फुटाणे विकतात. घरात मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर चालवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अशा बेताच्या परिस्थितीतही निसार अली हे आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लोक बहुत बोलते मेरे को की भाई तुम शादी कर लेना था अभी तक शादी क्यों नहीं किए और अपने आयुष में चलता नहीं है जल्दी शादी करने को ना पर्दे में रहो ऐसा करो तो अपने बच्चे बोले नहीं अब हम पढ़ाई करते तुम थोड़ा हमारे को साथ दो. फिर अपन ने उनको साथ दिए बच्चों को चल भाई तू पढ़ बेटा तेरे मेहनत में तू कामयाब हो जाएंगे ऊपर वाला तेरे को कामयाब कर दें और जो पैसे लगाना है जो मेहनत है अपने 100-200 रुपए जो भी अपन मजदूरी कमाते हैं उस पे जब खाना पीना है खर्चा है मेहमान है मेजबान है आना जाना सबको उसको खुद को भी अच्छा पैसा लगता है बच्चों को तो पढ़े को तो सभी को मालूम है क्या नहीं लगता करके. अत्यंत खडतर परिस्थितीतही रुहिनानं तिचं पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तिनं शिकवणी वर्ग घेतले. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत रुहिना रोज 8-8 तास अभ्यास करू लागली. यामध्ये तिला तिचे शिक्षक आणि मित्रांचं सहकार्य मिळालं. स्वप्न साकार करण्यासाठी छोट्याशा घरालाच रुहिनानं अभ्यास केंद्र बनवलं. आधी मी डी एड केलं त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली आणि हा अभ्यास करत असताना मला दोन वर्ष कॉन्व्हेंटवर जॉब करावा लागला त्याबरोबरच अभ्यासिका घ्याव्या लागल्या आणि ह्या अभ्यासिका घेत असताना माझे कमीत कमी 5-7 तास निघून जायचे आणि बाकी जो उरलेला वेळ असायचा त्यामध्ये मी अभ्यासाचं नियोजन केलं आणि त्या थोड्याशा वेळातच मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि त्या अभ्यासातूनच किंवा त्या संघर्षातूनच आज मी या पदी रुजू झाली आहे. या माझ्या या यशामध्ये सर्वात जास्त श्रेय माझ्या आई वडिलांना जे मुस्लिम कम्युनिटी मधून असूनही मला त्यांनी एवढं सहकार्य केलं. इस्लाम समाजातल्या रूढी परंपरा दूर सारत कष्ट आई वडिलांचं प्रोत्साहन यामुळे रुहिनानं मिळवलेलं यश हे प्रत्येक मुलीसाठी प्रकाशवाट निर्माण करून देणारच आहे. देशात राजकीय समानता आणायची असेल तर प्रथम सामाजिक आर्थिक समानता आणावी लागेल असं मत दिल्लीच्या प्राप्तिकर आयुक्त प्रीता हरित यांनी व्यक्त केलं. नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं अखिल भारतीय महिला क्रांती परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यघटनेनं महिलांना अनेक अधिकार दिले आहेत त्याचा लाभ घेऊन प्रत्येक स्त्रीनं स्वतःची प्रगती साधावी असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांनी यावेळी सांगितलं. 3 दिवस सुरू असलेल्या या परिषदेत विविध कार्यक्रम झाले.
मालेगावजवळ अजंग शिवारात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 6 महिला मृत्यूमुखी पडल्याची माहिती वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यानं दिली आहे. संध्याकाळी 6 वाजता हा अपघात झाला. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मदत कार्य सुरू आहे. मुलांचे आवडते लेखक रस्किन बॉन्ड यांच्या लोन फॉक्स डान्सिंग या आत्मचरित्राला यावर्षीचा बंगळुरू साहित्य उत्सव पुरस्कार जाहीर झाला आहे. कथाबाह्य विभागात हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुस्तकात रस्किन बॉन्ड यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील घटना रोचकरित्या सादर करण्यात आल्या आहेत. तसंच बॉन्ड यांच्या आयुष्यातील 50 अधिक छायाचित्रांचा यात समावेश आहे. 2 वर्षांपूर्वी बंगळुरू साहित्य उत्सव आणि अटागलट्टा या बंगळुरूमधल्या संस्थेनं संयुक्तरित्या हे पुरस्कार सुरू केले. भारतीय हवाई दलाच्या 20 लढाऊ विमानांनी आज आग्रा लखनौ महामार्गावर सराव केला. युद्धजन्य आणि आपत्कालीन परिस्थितीत महामार्गावर सहजपणे उतरणं आणि उड्डाण करणं शक्य व्हावं यासाठी हा सराव करण्यात आला. जग्वार, सुखोई, मिराज, C-130, मालवाहू सुपर हर्क्युलस अशा विमानांचा ताफा सरावात सहभागी झाला. हवाई दलाचे गरुड कमांडो देखील या सरावात सहभागी झाले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी आज एक दिवसाच्या भारत भेटीवरती आहेत. घनी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. घनी आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीबद्दल चर्चा केली तसंच दहशतवादाशी मुकाबला करण्याबाबतच्या प्रयत्नांसंदर्भातही चर्चा झाली. अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि आर्थिक भरभराटीला चालना देण्यासंदर्भातही दोन्ही नेत्यांनी दुपारच्या भोजनादरम्यान चर्चा केली. या भेटीपूर्वी अशरफ घनी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्राध्यक्ष घनी यांच्यात विविध द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा झाली. नवी दिल्ली इथं आजपासून सुरू झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या जेतू राय आणि हिना सिद्धू यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. या दोघांच्या जोडीनं पटकावलेलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. फ्रान्सच्या गोबिरव्हिले आणि फुकेत या जोडीनं रौप्य तर चीनच्या काई आणि यांग या जोडीनं कांस्यपदक पटकावलं. ISSF अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघातर्फे आयोजित प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतला असल्याची घोषणा आज हवामान विभागानं केली. सध्या वातावरणात आर्द्रता जास्त आहे, मात्र येत्या काही दिवसात आकाश हळूहळू निरभ्र होईल तसंच दिवसा वाढलेलं तापमान जाणवेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये, मुंबई कमाल 36 तर किमान 23° सेल्सिअस, नागपूर 34-16, पुणे 32-18, औरंगाबाद 34-19, नाशिक 33-13, कोल्हापूर 32-21, रत्नागिरी 35-25, सोलापूर 34-18 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 17° सेल्सिअस. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता. DD सह्याद्री न्यूज या अकाउंटवर लाईक करा पेज DD सह्याद्री. तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DD सह्याद्री न्यूज. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी 2.11 लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम, जेटली यांचं स्पष्टीकरण.
गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत क्विंटल मागे 110 रुपयांची तर चणा आणि मसूरसाठी प्रत्येकी 200 रुपये वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. नगरपंचायत नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न प्रक्रिया धोरण लागू करायलाही राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या 5,000 शासकीय इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त उपकरण बसवण्यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. भारतीय हवाई दलातल्या लढाऊ विमानांचा लखनौ आग्रा द्रुतगती महामार्गावर यशस्वी सराव. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी भारत दौऱ्यावर, दोन्ही देशांदरम्यानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीबद्दल चर्चा. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत जितू राय आणि हिना सिद्धू जोडीनं पटकावलं सुवर्णपदक. आणि महाराष्ट्रातून पावसाचा काढता पाय, हवामान विभागाची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आजचं युग हे सामाजिक प्रसारमाध्यमांचं आहे असं म्हटलं जातं. या माहितीनं गजबजलेल्या जगात प्रत्येक जण दुसऱ्याशी जोडलेला आहे, मात्र परस्पर संबंधांचे दुवे निखळत आहेत का? आभासी जगात वावरताना वास्तवाच्या भूमीवरून घसरायला होत आहे का? जग जवळ येताना माणसं लांब जात आहेत का? या आणि अशा मुद्द्यांविषयी संवाद साधण्यासाठी माध्यमतज्ञ सुबोध मिस्त्री यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.